नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 18 मार्च 2024 वार सोमवार। शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या 30 बातम्या। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्याच नुकसान भरपाईपोटी 3,22,00,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे। सर्वांनी खाते EKYC करून घ्यावीत असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे। आणि ही अपडेट पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागासह पश्चिम पट्ट्यातील 14 गावातील शेतकऱ्यांसाठी मदत आहे, तुमच्यासाठी देखील व्हिडिओ मध्ये खुशखबर आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिकाच्या उत्पादनात 33% जास्त घट झाली। नुकसानींचा अंदाज घेत शासनाने 2 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत। या तालुक्यातील ईपीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील यामधील 2 तालुके आहेत त्यांची यादी आणि किती रक्कम प्राप्त झाली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि लवकरच मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच की KCC कार्ड देण्यात येते, परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे। यावर केंद्राकडून नवीन कल्पना काढल्याने होणारे अडथळे आता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आता बरेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढलं नसेल तर किसान क्रेडिट कार्ड कसं काढायचं, अर्ज कुठे करायचा, नियम याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। 2 दिवसापूर्वी म्हणजेच की 17 मार्च रोजी वादळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतातील संत्रा, आंबा, ज्वारी, कांदा इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। तुमचा जिल्हा तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर आताच आपल्या व्हिडिओ खाली तुम्ही तुमचा जिल्हा नक्कीच कमेंट करा। कर्मचाऱ्यांनो, थकीत कराची वसुली करा अन्यथा वेतन रोखले जाईल। मुख्य अधिकाऱ्यांची तंबी, थकबाकीदारांचे कनेक्शन होणार बंद, ना सूट ना रजा। पुन्हा अवकाळीचे वादळ, पुन्हा बरसल्या गारा, शेतकऱ्यांच्या नसिबी आसमानी संकटांचा फेरा। संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा, मक्का, पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील। सिंचन विहिरीचे प्रशासकीय मजुरीचे 100% उद्दिष्ट साध्य केल्यामुळे जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर, कारंजा या 3 तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील। नांदेड जिल्ह्यातील 5 तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। गहू, हरभरा काढण्यास सुरुवात केली होती त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। केंद्र सरकारने कांद्यावर 8 डिसेंबर पासून थेट निर्यात बंदी लादली। केंद्राने ग्राहकांचे हित यातून साधले, मात्र गेल्या 96 दिवसात बुधवार पर्यंत म्हणजेच की मागील 13 मार्च पर्यंत कांदा उत्पादकांचे 3,161 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। कापसाची आवक वाढली, कोणत्या बाजार समितीत किती मिळत आहे भाव या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता। आचारसंहिता लागू होताच गुंडाळल्या राशनच्या पिशव्या, जिल्ह्यातील 3,18,989 लाभार्थ्यांना आचारसंहिता पूर्वीच पिशव्यांचे वाटप करण्यात आले। अमरावती करांसाठी लेख लाडकीच आहे, 9,895 मुलीच्या पालकांना 45 लाखांचे वाटप करण्यात आले आहे। कामगारांना वेतन न दिल्याने तिसऱ्या दिवशी सिटी लिंक बस सेवा बंदच आहे, ठप्पच आहे। पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांना धडकी, आंबा भाजीपाला पिकांच्या नुकसानीची शक्यता, अकोल्यावर ढगाळ वातावरण आहे।
हळद लावली आणि लॉटरी लागली 18,000 पार, म्हणजेच की रिसोडच्या बाजार समित्यांमध्ये हळदीला क्विंटल मागे 18,200 रुपये भाव आहे. 331 अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वितरण करण्यात आले. अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील. अखेर राज्यात रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे, मान्यता देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उज्ज्वलाच्या जोडणीला घेतात पैसे, किचनमध्ये धुरच, एजन्सीत पैशांचा पाऊस, म्हणजेच मोफत योजनेला हरताळ. नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रारीचे अहवाल सादर करण्यात आले. अवकाळीने नुकसान पिकांचे सर्वे नाही, मिळणार नुकसान भरपाई कधी? बाळापूर तालुक्यातील चित्र. शेतकऱ्यांच्या कृषी कार्यालयात कचरा. अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील. गतवर्षीच्या तुलनेत बाजार समितीत लाल मिरचीचे दर प्रति क्विंटल 4 ते 10,000 रुपयांनी कमी झाले आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दोंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या 20 कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात देखील आले आहेत. महाराष्ट्रासह देशातील भागांमध्ये मका आणि ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र गेल्या काही दिवसांपासून मका आणि ऊसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे. इथेनॉल निर्मिती उद्योगांचा विस्तार होऊ लागल्याने मका ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात महत्व वाढले आहेत. परिणामी आता मका आणि ऊस पिकांखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक पिकांकडे वळावे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. आता किती अनुदान शेतकऱ्यांना मिळणार याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, म्हणजेच की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये आले नाहीत त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येत्या 1 एप्रिल पर्यंत 6,000 रुपये जमा होणार आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 23 मार्च 2024 पासून सुरू होणार, तर शेवटची तारीख ही 8 एप्रिल आहे. गाय दूध अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, तरीही गाव पातळीवरील दूध संस्था यातून काम करीत आहे. अशा दूध संस्थांना प्रतिलिटर किमान 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली आहे.